सावेडी नगरातील निर्मल नगर शिवनगर येथे विविध विकास कामांचं उद्घाटन तसेच भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे, नगरसेवक सुनील त्रिपके, नगरसेवक रामदास आंधळे, योगेश ठुबे, प्राध्यापक माणिक विधाते, अविनाश कुले, प्रकाश भागणगरे, धीरज उकिरडे, बबनराव नागरे, अनिल काळे, बाळासाहेब आंधळे, महेंद्र पांदे, विश्वनाथ कुताळ, राजू बगाडे आदी उपस्थित होते. राज्यमंत्री भरणे यांनी पुणे मुंबईच्या धर्तीवर नगर शहरात विकासाचे प्रकल्प राबवण्याची ग्वाही दिली. मुंबईमध्ये आल्यानंतर भैया नेहमी मी पाहतो प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या विभागाचा निधी कसा माझ्या भागाला मिळेल यासाठी भैयांची धडपड चालू असते. मी तुम्हाला एवढंच सांगेल, तुम्ही या भागातले नगरकर तुम्ही नशिबवान आहात, भाग्यवान आहात, भैयासारखा आमदार तुम्हाला तुमच्या भागामध्ये मिळालेला आहे. भैयाची काम करण्याची पद्धती थोडी वेगळी आहे. भैया निश्चित प्रकारे आज भैयाने आपल्या सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा की खंबीर पाठिंबा हा भैयांना आहे, त्यामुळे निश्चित प्रकारे भैया तुम्ही जेवढी कामं सांगता तेवढी दादा तुमची तर मंजूर करतातच, पण अजूनही तुम्ही जे आज इथं आमच्या वारे साहेबांनी अनेक तुमच्याकडं अनेक मागण्या केल्या. वारे साहेब मित्र आहेत, भैयांनी माझ्यामध्ये काही फरक नाही आहे, परंतु मी तुम्हाला एवढं सांगेन तुमच्या भागासाठी जो काही विकासाचा निधी लागेल तो अजितदादांच्या माध्यमातून आम्हाला भाई आम्ही निश्चित प्रकारे तुमच्या मागण्या पूर्ण करू. खरं तर उशीर खूप झालेला आहे. महिला भगिनींचं घरात काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. महिलांचं म्हणले असताना तर हे उघड ह्याचं लई थोडं हसले बघा मग त्यांना. त्यामुळं मी अधिक न बोलता निश्चित प्रकारे आपल्या भागाच्या विकासासाठी, तुमच्या या शहराच्या विकासासाठी, तुमच्या भल्यासाठी भविष्यात सुद्धा आपण सर्वांनी आमच्या संग्राम भाईच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहावं ही पण आपल्या सगळ्यांना विनंती करतो. थांबतो. यावेळी आमदार जगताप यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. काम या ठिकाणी आमचं कालच बोलणं आलं, वारे साहेब असतील, त्रिंबके महाराज असतील, पाऊल बुद्धे साहेब असतील, तो ते वारे साहेबांनी आपल्याला भाषणातून त्यांच्या मांडला तो म्हणजे आपला जुना पिंपळगाव रस्ता जो तप्पन रस्त्यापर्यंत जोडतो आणि इकडनं आपल्या भगवान बाबा चौकातून तप्पन रस्त्याला जोडतो तो देखील मामांना त्या दिवशीच मंत्रालयामध्ये मी सांगितलं की आम्हाला आमचं जे काही मोठं उपनगर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला करून द्या. मामांला आता मला माहिती, मामा म्हणले अरे काय करायचं, खातं मला माहिती त्यांच्याकडं नाही, पण मामा तुम्ही सांगितलं आणि काम होणार नाही अशी परिस्थिती पण नाही, त्याच्यामुळं ते मामा आपल्याला करून देणार आहेत, तुम्ही त्याची काळजी करू नका. त्यांच्याकडून करून घेण्याची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. खातं कुठलं असू नसून मामा मंत्री आहे ते आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आपण करून घेणार आणि ते देखील अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे की कुठलाही प्रश्न असो तो मामांपर्यंत मांडला तर ते कसे सोडवतील, पॉझिटिव्ह दृष्टिकोन असणारं एक व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून कुठेतरी आपल्याकडं आज त्यांनी अनेक विकास कामाला प्राधान्य दिलेले अनेक रस्ते त्यांनी आपल्याला दिलेले आहेत आणि म्हणूनच कुठेतरी या भागामध्ये या विशेषतः या रस्त्यांकरता देखील त्यांनी त्या दिवशीच मंत्रालयामध्ये ज्यावेळेस आम्ही बसलो होतो त्या दिवशी त्यांच्या सार्वजनिक बांधकाम जे काही पीडब्ल्यूडीचं खातं त्यांच्याकडे आहे त्या अधिकाऱ्यांना देखील सांगितलं की प्रस्ताव बनवून तुम्ही मंत्रालयात घेऊन या, त्याला कुठून निधी उपलब्ध करून द्यायचा, कुठल्या खात्याकडून द्यायचा ही माझी जबाबदारी असं देखील आश्वासन मामाने त्या दिवशी आम्हाला दिलं आहे. त्यामुळे आज जरी अंतर्गत रस्त्योत्सव असले तरी आपली रास्त भूमिका तुमच्या सगळ्यांचीच आहे की तो पिंपळगाव रस्ता आणि आपला इकडचा भगवान बाबा चौकातून जाणारा पुढं तोपण रस्त्याला जाणारा रस्ता हा देखील आपण येत्या काळामध्ये मंजूर करून अशाच पद्धतीने मामा आपल्याला मोठा कार्यक्रम हे तुमच्या उपस्थितीमध्ये याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. त्यामुळं हे सगळ्या कामांना आपल्याला प्राधान्यक्रम देऊन आपण करत आहोत. मागच्या काही काळामध्ये प्रभाग तुमच्याकडे नव्हता या नगरसेवकांकडे पाऊल बुद्धे साहेब, म्हणून हे कामं राहिले, पण आता अर्धं जे काही राहिलेलं ड्रेन लाईन पूर्वी संपतरावनी केलं तर उरलेलं आता या मंडळींनी सगळ्यांनी केलेलं आहे आणि आता रस्त्याचं राहिलं होतं ते देखील आता सगळं यांनी आता मार्गी लावलेलं आहे. नव्याने शहराला जोडलेला भाग आहे आणि अनेक मूलभूत सुविधापासून हा वंचित असलेला भाग आहे. या भागामध्ये सर्व जे लोक आहेत अगदी ग्रामीण भागामधून आलेले हे सर्व लोक या ठिकाणी राहत आहेत. नवनवीन वसाहती या ठिकाणी नव्याने उभ्या राहत आहेत आणि ह्या वसाहती उभ्या राहत असताना अनेक मूलभूत सुविधा या ठिकाणी महानगरपालिकेला देणं क्रमप्राप्त आहे. परंतु अनेक मूलभूत सुविधा देत असताना आमच्या महानगरपालिकेची जर आर्थिक परिस्थिती पाहिली तर या सुविधा देण्यामध्ये आम्हाला प्रचंड प्रमाणात या ठिकाणी अडचण येते आणि ही अडचण येत असताना खरं तर आमचं जे काही
खरं जे काही कामाचं स्रोत आहे ज्यांच्या माध्यमातून आम्ही ही कामं या ठिकाणी करतो ते आदरणीय आमचे या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप असतील, आदरणीय आमदार अरुण काका जगताप असतील, यांच्या माध्यमातून या जनतेला आम्ही जे काही आश्वासनं निवडणुकीच्या काळामध्ये दिलेले होते ते आश्वासनं पूर्ण करण्याचं आम्ही या प्रभागातील चारही नगर सेवक या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न आजपर्यंत करत आलेलो आहोत. या भागामधील जनतेने खरं तर विशेष करून या शिवनगर परिसर असेल, निर्मल नगर परिसर असेल, वार्ड क्रमांक 2 चे सर्व नागरिक असतील, 2018 निवडणुकीमध्ये या नागरिकांनी आमच्या सर्वांवर या ठिकाणी एक प्रचंड विश्वास टाकला आणि एका विचाराचे एक दिलाने काम करणारे चार नगर सेवक म्हणून आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. आमदार साहेब, मामांना एक विनंती करायची आम्हाला. तुम्ही तर आम्हाला भरभरून निधी देतच असता, परंतु दत्ता मामा आज आपल्या आमच्या सर्वांच्या वाट्याला आलेले आहेत. तर आमची आपल्या सर्वांना एक आपल्यालाच विनंती आहे. आपण सोलापूर जिल्ह्यासारख्या मोठ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, आपण मंत्रिमंडळात बसता, आजीदादांशी आपले रोजचे संपर्क असतात, मोठमोठ्या मंत्र्यांबरोबर आपले संपर्क असतात. संग्राम भैया त्यांच्या निधीतून किंवा तुमच्या इतर प्रकारचं तुमची मदत होतच असती, परंतु विशेष करून हा जो आपण जो बसलेलो आहे ना, असा नगर शहराचा सुमारे 13 किलोमीटरचा वाडी वाद्यीचा परिसर आहे. या वाडी वाद्यीसाठी आपण मोठ्या प्रमाणावर भरघोस निधीची घोषणा किंवा आमचा पाठपुरावा आपण माननीय अजितदादा असतील, राज्य शासनाचे विविध मंत्री असतील यांच्याकडे करावा अशी आपणास विनंती करतो. या ठिकाणी जो एकविरा चौक आहे, एकविरा चौकापासून आपण ज्या रोडने आलेत मामा आत्ता तो जुना पिंपळगाव रस्ता, त्यासाठी देखील संग्राम भाईंना आम्ही विनंती केलेली आहे, त्याचं निवेदन देण्यासाठी देखील नागरिक आले आहेत. तसेच आमच्या प्रभागातील दुसरा महत्वाचा असा नित्यसेवा सोसायटी, ते संत भगवान बाबा चौक ते तपोवन रस्ता, हा देखील अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. या दोन रस्त्यांसाठी आत्ताच्या बजेटमध्ये आपण आमच्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करावी, जेणेकरून आणि तुम्ही तरतूद करणार आहात हा आम्हाला 100% विश्वास आहे. आणि तुम्ही तरतूद केल्यानंतर भैया साहेब आम्ही तुम्हाला शब्द देतो, याच्या 10% जास्ती पब्लिक ही तुमच्या जाहीर नागरी सत्कारासाठी आम्ही उपस्थित ठेवू, एवढं आजच्या निमित्ताने बोलतो. कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.